पहिला मैच क्रमांक पहिली बॉल क्रमांक पहिला पहिला बॉल पहिला बॉल वरती लोफ गेलाय पहिलाच बॉलला सीमा रेषेच्या बाहेर पडवले पहिला वर बॉल सीमा पार दवा मिळतील सर इरादे स्पष्ट केलेत बघा आकाश कसं झालं अंजम कसं होईल ना त्यात आपल्याला या दिवसामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायचं आहे दुसरा बॉल वरती बॅटला स्विंग केलाय बॉलला फेकून दिलाय डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पार सिक्सर पहा पहिला बॉल वरती चौकार दुसरा बॉल वरती षटकार अमित ने तिसरा बॉल वरती यावेळेला लॉफ्ट करायचं होतं परंतु यावेळेला बॅटचा बॉलचा स्पर्श होत नाही आणि विचार करायला गेल्यानंतर लीग बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल आता येताना पहा मिळेल ज्या वेळेला 11 धावसंख्या आपल्याला पहा मिळते पहा जेव्हा जेव्हा मी आता अमितला या हंगामध्ये पाहिलंय ना नुकतीच आता व्हिडिओ ती व्हायरल झाली होती विश्वजीत ठाकूर अगदी लेदर बॉल खेळण्यासाठी गेला होता आणि त्याच्यानंतर मग त्याची स्पीड जर चेक केली ना तर 142 किलोमीटर पर आवर्सने त्याने तो बॉल हतळला गेला होता पहा म्हणजे असे आपले बरेचसे टेनिस बॉलचे क्रिकेटर सुद्धा आहेत त्यांच्याकडे तितकीची क्षमता आहे आणि त्याचबरोबर नाही त्यांचाही तितकासा पेस पाहायला मिळतो अमितचाही तितकाच वेग आपल्याला या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला आणि एक डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहायला मिळेल षटकातील पुढचा बॉल यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट पहिला धक्का आता बॅटिंग करत असताना टीम अमितने देखील आपले इरादे स्पष्ट केले आणि अगदी वेगवान पद्धतीचा बॉल आपल्याला मिळाला जवेला पहिला बॉल वरती चौकाराला त्याच्यानंतर मग षटकाराला त्याच्यानंतर मग लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक सिंगल पाहायला मिळाली त्याच्यानंतर मग भावेश आपल्याला जो आघाडीला आला होता ना तो स्ट्रायकिंग एंडला आला त्याच्यानंतर त्याचा पहिला बॉल त्याने डॉट केला आणि त्याच्यानंतर मग अमितने त्याचं फर्निचर होतं ना ते डिस्ट्रॉय केलं आणि एस्टा उद्ध्वस्त झाल्यानंतर भावेशला आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहणार एक महत्वाचा फलंदाज परशुराम मंदिरे हेलिकॉप्टर बॉय म्हणजेची प्रसिद्धी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते ना तो परशा आता स्ट्रायकिंग इनला येताना पाहायला मिळेल षटक क्रमांक पहिल्या मधील पाच बॉलचा खेळ झाला आता हा शेवटचा बॉल राईट मोर द विकेटने हा नेक्स्ट बॉल हाही बॉल आपल्याला चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला आणि टप्पा पडल्यानंतर आपल्याला यशरक्षक नितेश मालोरे यांच्या हातामध्ये विसावा घेतल्यानंतर बघता बघता इथे षटक क्रमांक पहिला हे संपुष्टात आल्यानंतर टीम बॅटिंग करत असताना आरुष इलेव्हन नावे या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 11 या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या ही पहिल्या षटकाखेरीस पाहायला मिळते या स्पर्धेची खऱ्या अर्थाने संपूर्ण
जर पाहायला गेलात ना तर मागील काही दिवसांपासून संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये चर्चा होती आणि अखेरकार या स्पर्धेचा आपल्याला फायनल डे पर्यंत आपण इथे आता प्रवास घातलाय आणि आज फायनल डेच्या दिवशी बरेचसे आपल्याला चांगल्या दर्जाचे खेळाडू आणि त्याचबरोबर बरेचसे मॅचेस सुद्धा आपल्याला पाहायचे. दुसरी सेमीफायनल देखील होईल. दुसरी सेमीफायनल झाली की त्याच्यानंतर मग आपल्याला एक महत्वाची मॅच एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे जिथे एका साईडला माणगाव साऊथ आणि त्यांच्या विरुद्धमध्ये टीम माणगाव वेस्ट आपल्याला ही पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मग आपल्याला एक फायनलचा महामुकाबला देखील पाहायचा आहे. त्या कारणाने ही स्पर्धा सध्याच्या घडीला संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये चर्चेत आली आहे. षटक क्रमांक दुसरा बाउंड ट्रॅक वरती आपल्याला रोहन आता पाहायला मिळतील. रोहन आता बाउंड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा स्टॅकिंग एंडला महेंद्र अंधेरे पहिला बॉल. पहिला बॉल यावेळेला गोलबट टप्प्यात अडकला होता ज्यावेळेला अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलं. लॉंग द कार्पेट आपल्याला हा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल आपल्याला या पहिल्या बॉल वरती आता येताना पाहायला मिळते. सिंगल ने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 12 याकडे वरती. दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ झालाय. पहिला बॉलचा खेळ झाला. पहिल्या बॉल वरती स्ट्राईक आपल्याला रोटेट होताना पाहायला मिळेल आणि दुसरा बॉल याही वेळेला गोल टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर लँड करायचं होतं परंतु याही वेळेला तितकंसं टायमिंग प्रॉपर नाहीये. समोरच्या दिशेने केलेला बॉल आणि त्यावेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑफचा खेळाडू आला. त्याने तिथे बॉल तो अडवला गेला आणि याही वेळेला एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. पर रोहनने सुद्धा या हंगामामध्ये चांगली कामगिरी केली. अमित ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून रोहन देखील आता त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला सातत्याने करताना पाहायला मिळतो टीम बांदेरे संघासाठी. परंतु समोर आरुष शिलेमेन नावे संघ आहे. एक मोठी स्टारकास्ट असलेला संघ मैदानाच्या आत. एज अँड टेकन महेंद्र हॅज बीन डिपार्ट सेकंड विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा बॅटिंग करत असताना टीम आरुष इलेव्हन नावे या संघाला. म्हणजे अगदी पहिल्या बॉल पासून विचार केलात ना तर मग पहिला बॉल कोलवट टप्प्याचा पाहायला मिळाला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा अगदी फुलर लेनचा बॉल आपल्याला परशासाठी पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा हा तिसरा बॉलचा विचार केलात ना तर मग अगदी थोडासा टप्पा मागे घेण्याचा प्रयत्न ठेवला. गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतली आणि एस त्यांच्या मागे नितेश त्यांच्या हातामध्ये तो बॉल विसावा घेताना पाहायला मिळाला. पहा महेंद्र ज्या खेळीसाठी ओळखला जातो ना त्याची खेळी अद्यापर्यंत या स्पर्धेमध्ये तितकीशी कामगिरी चांगली राहिली नाहीये परंतु अजूनही या मॅच मध्ये आपल्याला बरंच काहीच पाहायला मिळणार आहे. काय घडणार या मॅच मध्ये ते पाहायचं. पुढचा बॉल याही वेळेला गोलवट टप्प्याचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग द कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल झाला लॉंग ऑफच्या दिशेने आणि याही वेळेला सिंगल आली आहे. चौथ्या क्रमांकावरती आपल्याला लेफ्ट हँडर बॅटर युवराज गंभरे आपल्याला आता इथे पाहायला मिळतील. ज्या वेळेला आता लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आत पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. अद्यापर्यंतचा विचार केलात ना तर मग चार बॉलचा खेळ इथे संपुष्टात आलाय. बॉल क्रमांक पाचवा आणि आता परशुराम अंधेरे. परशुरामने दुसऱ्या दिवशामध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता आजही करावी लागणार आहे. संघ संकटामध्ये सापडलाय अद्यापर्यंत. यावेळेला फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच्यानंतर मग नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पहिले काही चेंडू चांगल्या टप्प्यावरती हातळला गेल्यानंतर आता काहीतरी रोहनने वेगळं करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये अगदी वेस्ट साईडच्या वरचा नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नो प्लस वन टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 16 याकडे वरती. 16 रन
ऑन अ स्कोर गार्ड विथ लॉस ऑफ टू विकेट आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम आरुषी लुबेन नावे म्हणजे अजित मालोरे यांनी आज संघ आपल्याला पुरस्कृत करताना पाहायला मिळाला. फ्री हिट चा बॉल आपल्याला ऑन ट्रॅक आता पाहायला मिळते. ऑन ट्रॅक वरती रोहन सचोदिल फ्री हिट चा बॉल होता. याही वेळेला विचार केला तर मग या वेळेला आक्रमण करण्याची संधी जरूर होती ज्या पद्धतीने षटक पद्धतीचा बॉल होता परंतु बॉल वरती विचार केला नंतर वेगही तितक्याच पद्धतीचा होता टायमिंग होत नाहीये. या ठिकाणी माजी सभापती महेंद्रजी तेडगुरे उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठामध्ये येऊन आसनस्थ व्हायचे. तसेच नावेगावचे काही ग्रामस्थ आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल आपण या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हायचंय. कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं करत आहोत. शेवटचा बॉल ऑन ट्रॅक राईट मोर द विकेटने शेवटचा बॉल होता. या वेळेला नो बॉलचा इशारा कहाणी मटवीस निर्माण झाले. पहा शेवटचा बॉल टाकत असताना बाटची कडा घेतली होती कॅचही तिथे पकडली गेली होती परंतु तुम्ही गोलंदाजी करत असताना ओव्हर स्टेपिंग करू शकत नाहीये आणि जसा बॉल पडला पंचांनी लगेचच नो बॉलचा इशारा आपल्याला देताना पाहायला मिळाला. पहा पंचांचं देखील कौतुक करू लागलं नाही ज्या पद्धतीने अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत गोपाल सर आणि त्याचबरोबर जितू सर आपल्याला पाहायला मिळतील. अगदी योग्य डिसिजन आमच्यापर्यंत अगदी पहिल्या मॅच पासून पहिल्या दिवसापासून आपल्याला पहा मिळेल. पंचांचं देखील कौतुक करावं ना तितकं कमी आहे. नो बॉल आल्या आणि आणखीन एक धाव जोडल्यानंतर टीमची धाव संख्या आपल्याला पाहा मिळते म्हणजे 18 या आकड्यावरती. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा परशुराम मंदिरासाठी इथे सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. फ्री हिटचा बॉल याही वेळेला टायमिंग नाही करू शकले स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तिथे कॅच पकडली गेली परंतु तरी सुद्धा तिथे विकेट पकडली जाणार नाहीये आणि एक सिंगल मिळेल षटक क्रमांक दुसरा इथे बघता बघता संपूच्या झाल्यानंतर एंड ऑफ द सेकंड ओव्हर. बॅटिंग करण्यासाठी मारुषी लुबेन नावे संघाची आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 29 आकड्यावरती 19 रन ऑन अ स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ टू विकेट. अद्यापर्यंत 9.50 सरासरीने आपल्याला धावा इथे बनवताना पाहायला मिळाला. अजूनही तर थांबवतो या ठिकाणी माजी पंचायत समिती सभापती महेंद्रजी तटगुरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो वैभवजी टेंबे आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. येस आपण ऑन स्क्रीन पाहतोय. तसेच आमचे मित्र अहमद रातवडकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे स्वागत मृणाल सत्वे यांनी करायचंय. तसेच राजेश अंधेरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा स्वागत योगेश ढेपे यांनी करावं. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा जाऊया मॅच महत्वाची मॅच क्रमांक पहिली पाहायला मिळते जिथे एका साईडला टीम आरुषी लुबेन नावे त्यांच्या विरुद्ध टीम बांधेरे. पहा षटक क्रमांक तिसरा आता सुरुवात झाली. बॉन ट्रॅक वरती आता आणखीन एक अष्टपैलू खेळाडू किरण मालोरी आपल्याला बॉन ट्रॅक वरती येताना पाहायला मिळते. याही खेळाडूंनी प्रभावित केलंय संपूर्ण मानगाव टेनिस क्रिकेट पटलावरती. अद्यापर्यंत चांगली कामगिरी किरणची देखील झाली आहे परंतु आज समोर जर पाहायला गेलं तर तितकाच मोठा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या बॉल वरती पहिली सिंगल आली आहे. हा बॉल क्रमांक दुसरा. याही वेळेला पहा अगदी खोलवट टप्प्याचा बॉल होता. ज्या वेळेला युवराजचा विचार केला तर मग ऑनसाईडला खेळण्याचा निर्णय युवराज यांनी घेतला होता आणि अगदी फुलर लेनचा बॉल होता. अगदी समोरच्या दिशेने खेळला असं तर काहीतरी त्याने मिळालं असतं परंतु तसं काहीच घडलं नाहीये आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये एक डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20. आता अजूनही विचार केलात ना तर उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉलचा खेळ करत असताना टीम आरुषी लुबेन नावे आता कितपर्यंत मजल गाठणार कितपर्यंत धावांचा डोंगर इथे उभा केला जाणार तेही आपल्याला पाहायचं आहे. सकाळच्या सत्रामधील ही पहिली मॅच आणि पहिलं सत्र आपण पाहतोय कुणबी चषक 2024.
याही वेळेला लोअर फुल टॉस प्रॉपर टायमिंग नाही करू शकले आणि त्याच वेळेला शॉर्ट मिड विकेटच्या हातामध्ये तो बॉल विसावा घेतल्यानंतर आता कुठेतरी स्ट्राईक इथे आपल्याला रोटेट होताना पहा मिळाली आणि एक सिंगल पुन्हा एकदा अर्जित गेली. तीन बॉलचा खेळ आपल्याला इथे संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या आपल्याला पहा मिळते म्हणजे 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक तिसरा चालू आहे. बॉल क्रमांक हा 14 ऑन ट्रॅक राईट मोर द विकेट ने म्हणून ट्रॅक वरती किरण स्वच्छ झाले आहेत. याही वेळेला परशुराम यांनी आडव्या बॅटने खेळण्याचा निर्णय घेतला होता. ज्या वेळेला एक धाव घेतली दुहेरीचा प्रयत्न इथे वेगाने राहिला आणि पहा काय चपलाई आपल्याला पहा मिळाली. अगदी वाराचा वेग ज्या पद्धतीने असतो ना या मैदानावरती दुपारच्या सत्रामध्ये त्या पद्धतीच्या धावा आता आपल्याला या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मिळताना पाहायला मिळाल्या. दुहेरी धाव टीमच्या धावसंख्येमध्ये आता बदल होईल जाऊन पोहोचल ती म्हणजे 23 या आकड्यावरती 23 ऑन स्कोर कडे आपण ही धावसंख्या पाहतोय. 23 धावा झाल्या. अजूनही विचार केला तर मग चार बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी असणार आहे टीम मारुशील नवी या संघामध्ये आणि आता त्या 8 बॉलवरती किती धावा घेण्याचा प्रयत्न असेल तर हे पाहायचं आहे. पुढचा बॉल याही वेळेला टायमिंग होत नाहीये आणि ही बॉल सरळच्या दिशेने गेल्यानंतर एक धाव घेतली पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न. याही वेळेला पहा अवेअरनेस फार कमी होता. लेझी क्रिकेट आपल्याला तिथे पाहायला मिळालं. ज्या वेळेला लॉंग ऑफचा खेळाडू आपल्याला अमित पाहायला मिळतील अगदी लेझी क्रिकेट झाल्या कारणाने परशुरामने ते जाणलं आणि याही वेळेला दोन धावा इथे मिळवल्यात. परंतु किरणचं कौतुक करावं लागणार आहे या षटकामध्ये. परशुराम आणि त्याचबरोबर युवराज समोर असताना देखील अजूनही एकही मोठा फटका आला नाहीये. दुहेरी सिंगलने टीमची धावसंख्या धावताना पाहायला मिळते म्हणजे 25 या आकड्यावरती 25 ऑन स्कोर गार्ड. शेवटचा बॉल षटक क्रमांक तिसऱ्या मधील. किरणने अद्यापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्यात. बॉलचा खेळ झाला 5 शेवटचा बॉल. शेवटचा बॉल होता आणि तोही डॉट स्वरूपाचा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पहा काय षटक राहिलंय. तिसऱ्या षटकामध्ये किरण आले आणि फक्त धावा खर्च केल्या 6 आणि तिसरा षटक इथे संपुष्टात आलंय. एंड ऑफ द थर्ड ओव्हर टीमची धावसंख्या आपल्याला आता पाहायला मिळते म्हणजे 25 या आकड्यावरती टीमची धावसंख्या थांबली आहे. परंतु अजूनही 6 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. आता या 6 बॉल मध्ये किती पर्यंत इथे धावा पोहोचेल ते आपल्याला पाहायचं. त्याआधी आपण घेऊयात एक छोट असा डीज ब्रेक आणि परत आपण इथे येऊयात. ओमकार यांचं देखील कौतुक करू लागणार आहे ज्या पद्धतीने अगदी पहिल्या दिवसापासून आमच्या संपूर्ण परीक्षक वर्गांना एंटरटेनमेंट करण्याचं काम आणि सुमधुर संगीत लावण्याचं काम त्यांच्या मदतीने होते त्यांचं देखील गुणविशेषकाच्या वतीने विशेष कौतुक. चौव्या मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 14 आपल्याला नितेश मालोरे हे त्यांना पाहायला मिळतील. पहिला बॉल पहिला डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पहा ज्या वेळेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल तो विसावा घेतला तर तुम्हाला इथे स्ट्राईक रोटेट करता येणार नाहीये याची देखील तुम्ही नोंद घ्या. जर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये तो बॉल निसटला तर मग तिथे स्ट्राईक रोटेट केली जाईल याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. पहिला डॉट बॉल आला आहे. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. युवराज पहा अद्यापर्यंत स्ट्रगल करताना पहा मिळाले. या इनिंग मध्ये अद्यापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा बनवल्यात परंतु 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे या मॅच मध्ये. या वेळेला पहा फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नो बॉलचा इशारा आणि बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. डिसिजन हा काय होता
चार धाव असणार आहेत का क्षमा असावी हा चौकार असणार आहे चार प्लस वन आपल्याला टीमची धावसंख्या जाताना पाहणार मेन म्हणजे आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तीस या आकड्यावरती परंतु मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण झाले पहा मुवमेंट अँड शिफ्ट करण्याची आता संधी टीम आरुषी इलेव्हन नावे या संघाला येताना पाहा मिळते फ्री हिटचा बॉल फ्री हिटचा बॉल हा ब्रेकर शॉर्ट टर्म पुल केलाय आणि हा बॉलचा विचार केलात ना तर वन बाउंस सी मारेशच्या बाहेर आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चौकार पहा क्रिकेट मध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही हा तोच युवराज होता ज्याने मागचे काही डॉट बॉल आपल्याला खेळताना पाहा मिळाले आणि आता तोच युवराज आहे त्याने बॅक टू बॅक चे दोन चौकार लगावले आहेत टीमची धावसंख्या 34 च्या आकड्यावरती 34 ऑन अ स्कोर कार्ड पहा मी याच्या पुढे होणारी मॅच मॅच क्रमांक 2 त्या दोन्ही टीमचं लक्ष वेधेन परंतु या बॉल नंतर पण पाहूयात काय घडणार ते या वेळेला लेग स्टंपला हिट करायचं होतं आणि त्याच्या नद्यामध्ये व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय याच्या पुढे होणारी मॅच मॅच क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल एका साईडला फ्रेंड्स ग्रुप पनलगर आणि त्यांच्या विरुद्ध मध्ये आपल्याला टीम पाहायला मिळेल ती म्हणजे अंबर्ले दोन्ही अंबर्ले आणि त्याचबरोबर पनलगर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण ही इनिंग झाली की लगेच आपण टॉसच्या बॉक्स मध्ये यायचं प्रतिनिधीच्या बॉक्स मध्ये याही वेळेला खोलवा टप्प्याचा बॉल वा सकाळच्या 17 मधील बेस्ट शॉट ऑफ द डे एक कॉपी बुक स्टाईल बॉल सीमा पार एक मॅग्निफिकंट स्ट्रोक बाय युवराज सिक्सर शेडगे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं तीन बॉलचा खेळ झालाय टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 41 आकडेवरती 41 ऑन अ स्कोर कार्ड मोमेंटम शिफ्ट झालाय हा यावेळेला काय घडलंय तर यशस्वी चिकनदुडीची चुकली आणि व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे कोणताही स्पर्श झाला नव्हता आणि व्हाईट प्लस वन तीही चूक आता इथे महागात पडताना पाहा मिळेल ज्या पद्धतीने परशुराम आता स्ट्राईकला येताना पाहा मिळतील दोन धबा टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे 43 आकड्यावरती 43 ऑन स्कोर कडे आपण पाहतोय अजूनही तीन बॉलचा खेळ येणं बाकी आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला हेलिकॉप्टर बॉय परशुराम अंधेरे आपल्याला पाहा मिळतील षटकातील पुढचा बॉल परशुरामचा मोठा प्रहार फटका बसला टायमिंग प्रॉपर नाहीये एलिव्हेशन गाठलं डिस्टन्स गाठलं नाही सरळ बॉल छत्रीच्या हातामध्ये टिपलाय झेल संपलाय परशुरामचा खेळ बॅटर होतोय फेल धक्का क्रमांक हा तिसरा अध्यापचा मैदानाच्या बाहेर डीजे ला जरा विश्रांती देऊया या ठिकाणी उपस्थित अनिलजी शेटगे यांचं स्वागत मृणाल सत्वे यांनी करायचंय पहा ही इनिंग संपलं की नाही संपलं आपल्याला लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करून घ्यायचं आहे टीम बनलकर कॅप्टन आपण देखील सज्ज व्हायचं आणि त्याचबरोबर टीम अंबरले कॅप्टन आपण देखील सज्ज व्हायचं ही इनिंग झाली की झाली आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हाताने आपण टॉस करणार आहोत रोहित गमरे नव्याने बॅटिंग साठी दाखल झालाय याही वेळेला गोल टप्प्याचा बॉल आपल्याला पाहा मिळाला ज्या वेळेला एक धाव घेतली दुहेरीचा प्रयत्न इथे सुद्धा राहिले आणि अगदी 38 सर्कल मध्ये वर्तुळाच्या आकारामध्ये तिथे दोन धाव आपल्याला कम्प्लीट करताना पाहा मिळाला आणि टीमच्या धावसंख्येला आता रोहितने आल्याला दोन धावाने पुढे नेलं 45 याकडेवरती 45 बॉलचा खेळ आता इथे बाकी असणार फक्त आणि फक्त एक शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे या पूर्वार्धाच्या खेळामधील पहिल्या इनिंग मधील आपण पाहतोय राईट मोर द विकेटने हा नेक्स्ट बॉल नितेश या षटकामध्ये आपल्याला थोडेसे महाग कैदे ठरताना पाहा मिळेल आणि त्याचा फायदा युवराजने चांगल्या पद्धतीने उचलला गेला होता
याही वेळेला काय घडले मैदानाच्या आजच्या वेळेला पंचांचा इशारा इथे काय असणार ते पाहायचंय. डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. बघता बघता इथे षटक्रमांक 14 संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे टीम बॅटिंग करत असताना टीम आरुषी 11-9 या संघाची 45 आकड्यावरती. यानंतर पणलकर आणि जेसीसी अंबर्ले या दोन्ही संघादरम्यान मॅच होईल. मी विनंती करतो महेंद्रजी तेडगुरे यांनी या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचं आहे. मान्यवर महेंद्रजी तेडगुरे यांच्या शुभहस्ते त्या ठिकाणी नाणेफेक होईल. पहिला मॅच आपण इथे टॉस करणार आहोत आणि कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला एक गोड आवाज पाहायला मिळाला आणि आज फायनल डेच्या दिवशी सुद्धा आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. ते म्हणजे व्हॉइस ऑफ अलिबाग सन्माननीय यासिन मुरचंद सर देखील आपल्याला आज फायनलच्या दिवशीमध्ये इथे जोडताना पाहायला मिळाले. अगदी संपूर्ण मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने आपल्याला इथे ते कव्हरअप करताना पाहायला मिळतात आणि ते यासिन सर आपल्याला इथे आजच्या या फायनल डेच्या दिवशीमध्ये तिथे जोडताना पाहायला मिळतील. पूर्वार्धाचा खेळ संपू झालेला आहे. उत्तरार्धाचा खेळ जशी सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल यासिन मर्चंट सरांचा. पण घेऊयात छोटासा टीसी ब्रेक. जेएससीसी अंबर्ले आणि पणलकर संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. त्या ठिकाणी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चला विनंती असणार आहे आपण टीम पणलकर कॅप्टन इथे उपस्थित आहे. आपण अंबर्ले कॅप्टन आपण देखील जॉईंट व्हा आणि त्याचप्रमाणे सन्माननीय माजी सभापती महेंद्र देडगुरे साहेब यांच्या शुभ हाताने आपण इथे करणार आहोत टॉस. दोन कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉल असेल अंबर्ले संघाचा हेड इट इज कॉल अँड इट इज टेल. आपल्याला टेल येताना पाहायला मिळते. सचिन आपण टॉस जिंकलाय. डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षक फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फायनल डे आहे. आज देखील 8 संघ इथे उतरणार आहेत आणि कशा पद्धतीने या स्पर्धेकरिता पाहायचंय कशा पद्धतीने तयारी केल्यात या मॅच मध्ये? मुलं तर आता आमचे सर्व आहेत. प्रयत्न करू की आम्ही 4 ओव्हर मध्ये 40-50 आतमध्ये थांबवू. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा आपण देखील खेळता परंतु आज ग्रामीण विभागामध्ये खेळण्याची संधी मिळाली. ग्रामीण संघामधून आपल्या स्वतःच्या गावातमधून खेळताय. कशा पद्धतीने टीम कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते तुमच्या टीम मधील? टीम मध्ये तर सर्व कॉम्बिनेशन आमचं चांगलंच आहे. काल आमची प्रीमियर लीग ची मॅच झाली त्याच्यामध्ये नवीन नवीन खेळाडू दिसून आले तर त्या पद्धतीने मी प्लेयरांचा युज करेल इथे. नक्की सर तुम्हाला देवेद या मॅच साठी खूप सारे शुभेच्छा. अंबर्ले संघ आपल्याला कॅप्टन पाहायला मिळतील. टॉस हरल्यात पहिली बॅटिंग करायची आहे. समोर पिंटू असेल आणि स्ट्रॉंग बॉलिंग लाईन वर टीम पणलकर संघाची काय रणनीती असेल पहिल्या मॅच मध्ये? रणनीती अशी काही नाही कारण खरोखर पिंटू एक चांगला गोलंदाज आहे. त्याला पहिली बॅटिंग आली किती धावपर्यंत बनवण्याचा प्रयत्न असेल? 40-50+. तुम्हाला देवत खूप सारा शुभेच्छा. हियर द न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर टीम पणलकर टीम वॉन द टॉस अँड दे डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. पहिला पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आलाय. जसं उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाणार आहोत जिथे आपल्याला आणखीन एक हिंदी भाषेमध्ये कॉमेंट्री करताना एक गोड आवाज आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे व्हॉइस ऑफ अलिबाग यासिनजी मर्चंट सरकडे आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात पहिल्या सत्रामध्ये सन्माननीय संजय शिंदे आमचे सहकारी चालू असलेला सामना नावे विपक्ष भांधारे या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय. निर्धारित 4 षटकांचा हा सामना असेल. भांधारे संघाला जिंकण्यासाठी 46 धावांची गरज.
बोलूया मित्रांनो, पुन्हा एकदा आपण मैदानाकडे आणि या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहदिल से इस्तकबाल करता हूँ, वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ और आप सभी को ले चलता हूँ इस शानदार मैदान पर. कुणबी युवा मंच ऑर्गेनाइज कुणबी चषक 2024 का ये अंतिम दिन, आज के दिन का ये पहला मैच नावे बनाम भंडारे भांदरे. इस टीम को जीतने के लिए 46 रनों की जरूरत. चार ओवर का ये मुकाबला होगा. पहला ओवर लेके आए हैं रोहित गमरे. रोहित गमरे आप सभी जानते हैं कि एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से जाने जाते हैं. हेलो, या ठिकाणी उपस्थित बंटी बामने, युवा सेना विभाग प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे गटाचे, त्यांचे स्वागत. कुठे सतीश भोसले यांनी करायचं आहे. आणि सर्व क्रिकेट रसिकांना खुश खबर असेल, एक सुवर्ण संधी असेल. जवळजवळ 10,000 रुपये किमतीचा एक अँड्रॉइड मोबाईल आपण घरी घेऊन जाऊ शकता. या स्पर्धेची एक गोड आठवण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कायमची राहील यासाठी कुणबी चषक 2024 मध्ये प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, अर्थात आपल्याला एक कूपन खरेदी करायचं आहे. कूपनची किंमत आहे फक्त 50 रुपये, 50 रुपये आणि 50 रुपये. चलिए दोस्तों, मैदान रोहित गमरे के बारे में मैं बात कर रहा था. हालांकि फेसबुक इंस्टाग्राम पर वो हमेशा एक्टिव रहते हैं और आप सभी ने सुना होगा, देखा होगा या पढ़ा होगा, इसी साल वो गढ़चिरौली में भी गए थे खेलने के लिए और वहां पे बैक टू बैक 2 मरतबा मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजे गए. पहला ओवर उसी रोहित गमरे का यहाँ पे जारी है. रोहित ने अब तक 5 गेंदे डाली है और उसमें मात्र 3 रन खर्च किए हैं और एक बल्लेबाज को चलता किया है. बहुत ही बढ़िया यहाँ पे गेंदबाजी की शुरुआत रोहित गमरे द्वारा. हालांकि जीतने के लिए 46 रनों की जरूरत. 11.50 के औसत से तकरीबन यहाँ पे रन बनाने जरूरी है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. वैसे देखा जाए तो एक आसान सा लक्ष्य है क्योंकि खुला हुआ ये मैदान है, सीमेंट का विकेट यहाँ पे मुहैया करवाया है. मगर रोहित गमरे एक अच्छे खिलाड़ी है, जाने माने खिलाड़ी है, हमेशा पहली ओवर के लिए आते हैं और उसी के साथ माणगांव प्रीमियर लीग में भी इस खिलाड़ी को हमने खेलते हुए देखा है. बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस उनका रहा है और वही परफॉर्मेंस फिर से एक बार यहाँ पे जारी रहा. इसी बीच पहला विकेट खोने के बाद नए बल्लेबाज आए हैं सनी किरण का साथ निभाने के लिए. सनी स्ट्राइकिंग गेंद पर, जी हाँ, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर गए और अपने आप को जगह देकर उस गेंद को खेला था कवर के क्षेत्र पर. कवर में अच्छी फील्डिंग, बहुत ही बढ़िया थ्रो, मगर उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पे देखने को मिली और 1 रन आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल कर लिया है. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 4 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. पहले ओवर की समाप्ति. पहले ओवर की समाप्ति रोहित गमरे ने जो उनके ऊपर विश्वास उनके कैप्टन ने दिखाया था उसे सार्थक किया है, अच्छे अंदाज के साथ यहां पे निभाया है क्योंकि मात्र 4 रन, एक किफायती और कंजूस गेंदबाजी, उसी के साथ विकेट टेकिंग गेंदबाजी रोहित गमरे द्वारा हमें देखने को मिली. वेरी वेल डन रोहित, बहुत ही बढ़िया गेंदबाजी. क्योंकि अब यहाँ से बल्लेबाजों को अब सोचना पड़ेगा, थोड़ा सा गियर को चेंज करना पड़ेगा. इस तरह से अगर 4-5 रन हर ओवर में आते रहेंगे तो बहुत मुश्किलों का सामना करना पड़ेगा. इस मैच को अगर जीतना है तो थोड़ा सा रिस्क यहाँ पे उठाना होगा, बड़े स्ट्रोक के लिए जाना होगा. अगर हर ओवर में 1 या 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच आसानी के साथ आपके पाले में हो सकता है. नावे बनाम भांदरे, इन दोनों टीमों के बीच ये संघर्ष जारी है. भांदरे टीम को
46 रनों की जरूरत, चार ओवर का ये मुकाबला है। इसी बीच दूसरे ओवर में आए हैं नए गेंदबाज भावेश, भावेश अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है, एक शॉर्ट थर्ड मैन, उसी के साथ एक गली भी हम कह सकते हैं। जी हाँ, इसमें दबाव, फिर से एक बार थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद थी, उसे कवर के क्षेत्र पर खेला है, वहां पे थोड़ी सी मिस फील्डिंग और मिस फील्डिंग का फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने। देखते देखते दूसरा रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है। तपती हुई धूप में, कड़ी धूप में यहाँ पे दौड़ लगाना इतना आसान नहीं है, बार बार दौड़कर रन लेना बहुत ही मुश्किल, मगर इन खिलाड़ियों ने बहुत मेहनत की है, काफी प्रैक्टिस की है और उसका ये नतीजा है कि उन्हें दौड़ लगाने में कोई दिक्कत पेश नहीं आ रही है। खिलाड़ी बहुत मेहनत करते हैं, ये मेहनत का खेल है। राइट आर्म राउंड विकेट, फिर से एक बार, जी हाँ, इसमें तब ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बल्ले पर बीचों बीच नहीं आई थी और इसका फायदा मिला हालांकि बल्लेबाजों को, क्योंकि गेंद वहीं पे लुढ़कती भी नजर आ रही थी, नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था। लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ, देखिए रन कैसे भी आए आना बेहद जरूरी है, हर गेंद के ऊपर कुछ न कुछ यहां पे रन अगर आते हैं तो ये मैच जीतने की ललक हमेशा पैदा रहेगी। पहली दो गेंदें बहुत ही बढ़िया तरीके से डिलीवर की है भावेश ने, राइट आर्म राउंड विकेट भावेश, फिर से एक बार, जी हाँ, इस पर दबा एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश, मगर ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ भटकने की वजह से अंपायर जी ने उसे वाइट करार दिया है, वाइट के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 8 रन, अभी भी इस ओवर की 4 गेंदें आना बाकी। बल्लेबाज यहां पे कोशिश तो कर रहे हैं मगर जिस तरह से बल्लेबाजी होनी चाहिए वो बल्लेबाजी हमें दिखाई नहीं दे रही है, वो बल्लेबाजी नदारत, और इसी वजह से थोड़ा सा चिंता का वातावरण उनके खेमे में। जी हाँ, इस पर दबा सामने से गेंद निकालने में कामयाब रहे, बहुत ही खूबसूरत गेंद थी, गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद अचानक उछली ये गेंद कंधे की ऊंचाई तक और थोड़ा सा एंगल बनाकर, देखिए गेंद को घुमाना बहुत मुश्किल होता है मगर गेंद को कट कर रहे हैं, गेंद को एंगल दे रहे हैं और इसी वजह से बल्लेबाज अपने शरीर से दूर उस गेंद को खेलने के प्रयास में चूकते हुए दिखाई दे रहे हैं। फिर से एक बार बिंदी गेंद के साथ वापसी यहां पे की है, 3 गेंदें अभी भी शेष मगर पहली 3 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए हैं भावेश ने। पहले ओवर में रोहित ने कमाल कर दिया था, मात्र 4 रन खर्च किए थे। जी हाँ, फिर से एक बार सामने से गेंद निकल गई बाहर की तरफ, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ जा रहे हैं मगर गेंद को जिस तरह से उछाल मिल रही है उसे देखते हुए बल्लेबाजों को परेशानी का सबब यहां पे बनते हुए। नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज अपने साथी बल्लेबाज को कुछ समझाने की कोशिश कर रहे हैं कि किस तरह से यहां पे बल्लेबाजी होनी चाहिए, इस गेंदबाज का अगर सामना करना है, रन बनाना है तो किस तरह से बल्लेबाजी करनी होगी, इसके कुछ गुण और कान मंत्र देने के बाद फिर से एक बार स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है किरण, हालांकि सलामी बल्लेबाज अमित आउट होने के बाद अब यहां पे किरण जो कि अपने फॉर्म से जूझ रहे हैं, रनों के लिए तरस रहे हैं, रनों के लिए तड़पा दिया है गेंदबाज ने, सही मायनों में बहुत ही बढ़िया गेंदबाजी, क्वालिटी गेंदबाजी हमें नजर आ रही है। बल्लेबाजों के पास उसका कोई जवाब नहीं है जो जो सवाल यहां पे डाल रहे हैं। देखिए फिर से एक बार आखिरकार किसी तरह से गेंद और बल्ले की मुलाकात तो हुई है मगर गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में ट्रैवल हो रही थी, डीप बैकवर्ड पॉइंट में जब तक उस गेंद को फील्ड करते वहां के फील्डर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन यहां पे मुकम्मल कर लिए हैं। ओवर की समाप्ति के बाद हम देख सकते हैं रनों की संख्या मात्र 10 रन, पहले ओवर में 4 रन और इस ओवर में भावेश ने खर्च किए हैं मात्र 6 रन। अब पहले 2 ओवर में अगर 10 रन बन चुके हैं तो और बचे हुए 12 गेंदों में 36 रनों की जरूरत, मुश्किल में डाल दिया है। अब यहां से 18 रन के औसत से रन बनाने होंगे जो कि मुश्किल तो जरूर है मगर अभी भी मैं कहूंगा कि ये नामुमकिन नहीं है। अगर यहां से इन 12 गेंदों में 4 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। मैच जारी है नावे बनाम भांद्रे, 46 रनों की जरूरत, 4 ओवर का ये मुकाबला, कुणबी चषक 2024 आप देख रहे हैं।
24 लाइव इवेंट्स के माध्यम से इसका ब्रॉडकास्टिंग किया जा रहा है। पूरी दुनिया में इस मैच को देखा जा सकता है। उसके लिए हमारे सारे कैमरामैन, उसी के साथ ऑनलाइन स्कोरर और ऑपरेटर, इन सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। हमारे गुण लेखक अनिकेत, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। उसी के साथ हमारे डीजे मास्टर ओमकार और हमारे अंपायर्स गोपाल सोरगे सर, उसी के साथ जीतू साडवीलकर सर, इनका भी मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करता हूँ। तीसरे ओवर के लिए इसी बीच नए गेंदबाज आए हैं, शुभम। शुभम बाएं हाथ से ओवर द विकेट, जी हाँ, शुभम ने भी यहाँ पे शुरुआत की है बहुत ही बढ़िया गेंद के साथ। गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद देखिए गेंदबाजों ने वहां पे जो एक स्पॉट है उसे पहचान लिया है, उसी स्पॉट पर गेंदबाजी कर रहे हैं और वहां से गेंद उछल रही है और इसी वजह से बल्लेबाजों को परेशानी का सबब बन रही है। कमाल की गेंदबाजी, जी हाँ, इस पर दबा स्लोवर वन गेंद, पेस को निकाल दिया था, अपनी उंगलियां फेरी थी, बल्लेबाज कुछ समझने के पहले ही गेंद उनके पैर से टकरा ही थी। हालांकि एक रन अतिरिक्त यहां पे मिलेगा जरूर, मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा मिला एक एक रन बनाकर। हालांकि इस मैच के रिजल्ट के ऊपर उसका कोई असर नहीं होगा। अगर इस मैच को आप जीतना चाहते हो तो बड़े स्ट्रोक की सख्त जरूरत, बड़े स्ट्रोक की दरकार, जबरदस्त गेंदबाजी। देखिए इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं आपको मैच जितवाएंगे आपके गेंदबाज ही, ये बात ध्यान में रखना। ओहो, इस मरतबा गेंद उनके स्लॉट में है और उसे पहुंचा दिया है पार्किंग प्लॉट में, शानदार डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर ये गेंद 6 रन के लिए। देखिए दोस्तों जैसे ही एक छक्का यहाँ पे लग चुका है और अब उत्साह, उसी के साथ आत्मविश्वास, कॉन्फिडेंस यहाँ पे आता हुआ और इस पर दबा फिर से एक बार लेग स्टंप पर फुल टॉस गेंद, जन्मदिन का तोहफा था, उसे मात्र एलिवेशन दिया है, वन बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार फरार, मिलेंगे रन यहाँ पे 4। ली 14 गेंदों में मात्र 10 रन खर्च किए थे गेंदबाजी करने वाली टीम नावे ने, मगर अब यहां पे दो ही गेंदों में 10 रन आ चुके हैं, कुल मिला के 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, 4 गेंदें हो चुकी है, लगातार 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक, यानी 2 गेंदों में 10 रन जुटाने के बाद अब यहां पे आत्मविश्वास लौटता हुआ। ये दोस्तों एक होता है आत्मविश्वास और एक दूसरा होता है उसी के बरहक्स, जिसमें एक हल्की सी सीमा रेखा होती है, वो है अति आत्मविश्वास। ओहो, इस पर दबा एलिवेशन तो दिया है, गेंद हवा के रास्ते से फिर से एक बार काउ कॉर्नर सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, वक्त बदलने में वक्त नहीं लगता, वक्त बदला है मात्र 3 गेंदों में, तकदीर बदली है, तस्वीर बदली है और अब यहाँ पे मुकद्दर भी बदलेगा क्या, ये सवाल या निशान जरूर है, क्योंकि ये मैच जीतना बहुत जरूरी दोनों टीमों के लिए। पहले 2 ओवर में गेंदबाजों का बोलबाला नजर आया, गेंदबाजों ने इस मैच को अपनी आगोश में लिया था, अपनी पकड़ मजबूत की थी, मगर अब लास्ट 3 गेंदों में 2 छक्के और 1 चौका देखने को मिला है, कुल मिला के 16 रन मात्र 3 गेंदों में जुटा लिए हैं। जो बल्लेबाज शुरुआती दौर में
स्ट्रगल कर रहे थे, संघर्ष कर रहे थे, एक एक रन के लिए तरस रहे थे, तड़प रहे थे, वही बल्लेबाज किरण ने आक्रामक रूप यहां पे धारण किया है। किरण अपने फॉर्म में लौट चुके हैं, किरण अब यहां पे समझ चुके हैं किस तरह की यहां पे बल्लेबाजी जरूरी है, उसी के साथ किस तरह से गेंदबाजी हो रही है। कमाल की बल्लेबाजी, मजा आ गया, मजेदार ये मैच। 27 रन हो चुके हैं और हमारे ऑनलाइन स्कोरर अब हमें बताएंगे कि कितने गेंदों में कितने रनों की जरूरत है। 7 गेंदें बची है और 19 रनों की जरूरत। मैच अब पूरी तरीके से पकड़ में आ चुका है। इन 7 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक भी आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। 2 से 3 बड़े स्ट्रोक बेहद जरूरी है। अब गेंदबाज पूरी तरीके से मनोवैज्ञानिक दबाव में, बहुत ही बढ़िया शुरुआत हो चुकी थी, पहली 2 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया था, मगर उसके बाद 3 गेंदों में उन्होंने 16 रन खर्च किए हैं। जी हाँ, इसमें दबा अपने घुटने के बल गए थे, उसे स्क्वायर लेके ऊपर से खेलने का प्रयास था, मगर गेंद बल्ले के टॉप एज पर लगने के बाद हवा में थी, दूसरे रन के लिए भी दौड़े और देखते देखते यहाँ पे दूसरा रन भी मुकम्मल। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, मौके की तलाश में, मौके का फायदा उठाना जानते हैं ये खिलाड़ी। और दोस्तों यही होता है, जिंदगी के गुण यहाँ से सीखने को मिलते हैं। जिंदगी में भी जब भी मौका मिले उस मौके को दोनों हाथों से बटोरना चाहिए। मौका मिला था सरफराज के भाई मुशीर खान को, क्योंकि अंडर 19 खेलने के लिए गए थे विश्व चषक, वहां पे उन्होंने 2 शतक लगाए, 1 आधा शतक लगाया और तकरीबन 7 विकेट भी चटकाए। और इंडिया में लौटने के बाद रणजी क्रिकेट टूर्नामेंट जारी था, 41 मर्तबा हमने उस खिताब को जीता था, मगर बहुत ही लंबा अरसा था। इस साल और इस बार हम ये खिताब अपने नाम करेंगे इस पॉजिटिव अप्रोच के साथ। हालांकि हमारी मुंबई की टीम खेलने के लिए उतरी थी, मगर वहां पे दो तीन खिलाड़ी जो सीनियर खिलाड़ी है उन्होंने रणजी क्रिकेट में खेलने से इनकार कर दिया, जगह खाली हुई थी और अचानक मुशीर खान को वहां पे खेलने का मौका मिला। क्वार्टर फाइनल में पहली मर्तबा खेलने का मौका मिला और क्वार्टर फाइनल में उन्होंने 200 रन बनाए, द्विशतक बनाया था। जो मौका मिला था उसका पूरा फायदा उठाया मुशीर खान ने, उसके बाद सेमीफाइनल में आधा शतक जड़ा और फाइनल में शतक जड़ते हुए मैन ऑफ द मैच के हकदार भी बने। तो ये होता है मौके को भुनाना। अब यहां पे मौका मिला है, 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, पहले ओवर में 4 रन, दूसरे ओवर में 6 रन और अचानक तस्वीर बदली, तीसरे ओवर में 19 रन खर्च किए हैं। 3 ओवर की समाप्ति के बाद 29 रन स्कोर कार्ड पर। अब जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में जीतने के लिए 17 रनों की जरूरत, 17 टू विन इन 6 डिलीवरीज। यासीन सर, या ठिकाणी राजनजी शिंदे पणलगावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत सतीश भोसले यांनी करावं। मौके की बात हो रही थी, मौका मिला था ध्रुव जुरेल को, ध्रुव जुरेल ने भी किस तरह से दोनों हाथों से मजबूत पकड़कर उस मौके को बुनाया। क्या कमाल की पारी खेली ध्रुव जुरेल ने, इंटरनेशनल क्रिकेट में अपना स्थान बनाना बहुत मुश्किल है इस भारत में, मगर ध्रुव जुरेल ने जो स्ट्रगल किया है, जो संघर्ष किया है, जो सपना देखा था उस सपने को हकीकत में बदल दिया है। हालांकि उनके पिताजी कारगिल युद्ध में भी थे और एक सर्व सामान्य फैमिली से आते थे। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार खेला है, लॉन्ग लेग सीवारेगा के बाहर ये गेंद, 6 रन। डीजे मास्टर भी रंग में आ चुके हैं, क्या कमाल का टाइमिंग है उनका, जिस तरह से मैदान के अंदर बल्लेबाज का टाइमिंग देखने को मिल रहा है उसी तरह से मैदान के बाहर हम सभी को एंटरटेन करने के लिए ओमकार भी अपना टाइमिंग दिखाते हुए।
ये मैच बन चुका है। अब जीतने के लिए मात्र 11 रनों की जरूरत, 5 गेंदें आना बाकी। जबरदस्त मुकाबला, काटे की टक्कर, रोमांचित करने वाला मुकाबला। ओहो हो, उड़ाया उड़ाया फिर से एक बार, गेंद गई 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 गई, 6 रन। रोहित और भावेश समझ नहीं पा रहे ये क्या हो रहा है, ये अचानक क्या हुआ है, क्या जादू हुई, क्या बहाना मती यहाँ पे हो रही है, क्योंकि मैच उनकी आगोश से, उनकी पकड़ से दूर जा चुका है। पहली दो गेंदों में 12 रन आ चुके हैं, यानी बचे हुए अब 4 गेंदों में 5 रनों की जरूरत। कितना आसान है मुकाबला, क्रिकेट कितना आसान है ऐसा हम सभी को लगता होगा, मगर दोस्तों ये ऐसा नहीं है। ये क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है, बहुत ही अनप्रेडिक्टेबल खेल है, और इसी वजह से पूरे भारतवर्ष में गली गली और शहर शहर में खेला जाता है। जी हाँ, इसमें तो भाई एक एक रन भी अगर आता है तो ये मैच जीता जा सकता है। कार्पेट के सहारे बहुत ही शानदार ऑन ड्राइव हमें देखने को मिला, मगर उतनी ही अच्छी फील्डिंग, शानदार थ्रो, और इसी वजह से बल्लेबाज भी यहाँ पे कुछ अब रिस्क उठाना नहीं चाहते हैं, विकेट गंवाना नहीं चाहेंगे, क्योंकि बल्लेबाज किरण अपने चरम में है, चरम में फॉर्म में है, कमाल का फॉर्म। पहली 5 गेंदों में किरण ने बनाए थे मात्र 1 रन, और उसके बाद जो 5 गेंदें आई है उसमें उनके बल्ले से 2 छक्के और 1 चौका और 2 दोहरे रन भी हमें देखने को मिले। ये होती है तब्दीली, ये होता है बदलाव। ओहो, उड़ाया उड़ाया फिर से एक बार उड़ाया, 6 रन। यानंतर जो सामना होणार आहे अंबारले योगेश 11 अंबारले आणि पणलगर दोन्ही संघाचे संघनायकांनी या ठिकाणी हॅलो अभिजीत सर मैन ऑफ द मैच।